जे काही हवंय ते झी5 ऍप वर झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुला लवकर घरी जायचं नाहीये ना? नाही मम्मा, आज घरी हळदी कुंकू आहे ना. ओ, म्हणून तिने तुला इथे पाठवलं. तुमची सून हुशार आहे बरं का? खरंच कौतुक आहे तिथे. कौतुक करावं तितकं कमीच आहे राधिकाच. ही माझी शनाया, म्हणजे माझी शनू बेबी. हाय. ह्या राधिकाची सवत. कोणी नाही, कोणी नाही आमची. ही तुमची सून? तुम्ही तिचा गृहप्रवेश केला ना शनू बेबी? आता हळदी कुंकवाचा खरा मान तुझाच आहे. नाही पण बरं झालं इन मी, खूप बरं झालं. आता हे जे काही झालंय ना त्याच्यामुळे बघ, राधिकाला धडा मिळेल आणि हे जे काही ड्रामा करते ना ती 2 महिन्याचा तोही बंद होईल आणि आपण याच्यातून सुटू. आदर, सोसायटीची मीटिंग बोलवा आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा. जर का या मीटिंग मध्ये गुड फॉर नथिंगला त्यांनी रॉंग प्रूफ केलं ना, तर एक तर तिला गॅरीला डिवोर्स द्यावा लागेल, नाहीतर मला सोडून द्यावं लागेल. व्हॉट? याचं उत्तर मिळालंच पाहिजे. मिळतील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. यांच्याकडनं फक्त थोड्या प्रेमाची अपेक्षा केली होती मी, पण एवढं सगळं करून काय मिळालं मला? विश्वासघात, प्रताळणा, मला झालेल्या त्रासाचा हिशेब आणि हिशेब यांना चुकता करावा लागेल आणि मी जे करून राहिले त्यासाठी मला कोणीही थांबवू शकत नाही. कारण ह्या सगळ्या गृहिणींनी नकोय ना मी इथे राहायला त्यांना. पण आता त्यांची काही तक्रार नाहीये, कंप्लेंट मागे घेतली ते. कुठे निघाला? शनाया तिच्या घरी चालली आहे, मी तिला खालपर्यंत सोडून येतोय. का? त्या सगळ्या गृहिणींनी कंप्लेंट केली ना तुझ्या अगेन्स्ट, माहितीये मला. त्यांनी कंप्लेंट मागे घेतली. हळदी कुंकवाचा कार्यक्रम अर्धवट राहिला ना, तो पुरा करूया. मला भूक लागली आहे. तेवढ्यासाठी काय उठवलंस यार, गाढ झोप. तू जा ना किचन मध्ये, खा ना काहीतरी प्लीज. हॅलो राधिका, बोल काय करतेस तू? दिसत नाही का तुला, थालीपीठ बनवून राहिले. मला हातला थोडा ब्रेकफास्ट दे ना प्लीज. नाही, मी कालपासून काही खाल्लं नाहीये माहितीये तुला. पण का? कारण राधिकाचे रूल्स. तिचं म्हणणे भूक लागली असेल तर स्वतःच बनवून खायचं काहीतरी. मम्मा प्लीज माझ्यासाठी काहीतरी खायला पाठव ना. मी एक काम करते, मी केड्याला डबा घेऊन पाठवते. ओके, थँक्यू सो मच. अर्जंट काम आहे. अगं सांग ना मग काय ते. तू काळजीच करू नकोस, काम होणार. अथर्व, तुझा डबा तुझ्या दप्तरापाशी ठेवलाय. हा, माझा डबा रेडी आहे. राधिका गॅरी, गॅरी लिसन ना, नको ना तू फाईट करू. तू बघ ना नवीन जॉब आणि मग दे हिला पैसे आणि मग आपण नवीन मेड पण ठेवू. ओके, मला नाही वाटत सगळ्या हे इतक्या लवकर नोकरी शोधू शकते आणि मला पैसे आणून देऊ शकते, नाही वाटत. त्याचा लक खूप चांगला आहे आणि तो खूप इझी तुला जॉब मिळवून दाखवेल. तुला काय वाटलं? लावते का पैसे? ओके, टू डेज वाली लागली बेट. ही शनाया पडणं उत्साहाच्या भरात काही करते तर 2 दिवसात नोकरी कुठून शोधू मी? नेहा, विचार झाला तुझ्या बाबांना, हाऊस फिटली का? कसली हाऊस? हा, 4 दिवसांचं नाटक होत. तू काम कर, मी घर सांभाळतो. शेवटी बाईचं नशीब ते बाईचंच नशीब. हा, एक मिनिट. मी नोकरी करतोय याचा अर्थ असा नाही की मी घराकडे लक्ष देणार नाही किंवा नेहाला सांभाळणार नाही. मी तसाही नेहासाठी घरी थांबणारच होतो, पण आता काय आहे की तू मला नेहाच्या बाबतीत बोलायचीही मनाई केली आहेस ना, तर काय करणार मी? काही नाही, जा हवं ते कर. हो हो, करणारच आहे. मग कर ना, कोण अडवतय तुला? तुला कोण विचारतय? मी माझं करतोच आहे ना. आई बाबा किती भांडताय, घाबरायला होतंय ना मला. सॉरी, सॉरी.
अरे खरच खरच यार शनयाला करेक्ट नाव आहे, बच्चा करेक्ट नाव आहे, लहान मुलाचा डबा का खाईल कोणी? तेच तर ना, यांनी काय पाहिलंय तिच्यात कोण जाणे. त्याने नुसतं पाहिलं नाही, तो ना आता गुरु तिच्यासारखा व्हायला लागलाय ग. तेच तर ना, ते म्हणतात ना डवळ्याचे जरी बांधला पवळा वाढ नाही पण गुड मात्र लागला, तसं झालंय. करेक्ट. आता एवढा मोठा हुशार माणूस, कंपनीचा सीईओ, पार्टनर, काय करतायत आता? दारोदार नोकरी मागत फिरत. तेही एका त्या बावळट मुली पाई. काय ना राधा, माणूस ना प्रेमात पडून आंधळा होतो आणि जेव्हा इगो दुखावतो ना तेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते. गुरुच्या बाबतीत दोन्ही झाल्या ना, त्या शनायाच्या प्रेमात पडून आंधळा झाल्या त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टीत दिसत नाहीये आणि तुझं यश बघून त्याचा मेल इगो दुखावलाय त्यामुळे बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली. आपण चुकतोय त्यामुळे इतरांना त्रास होतोय ह्याची जाणीव सुद्धा होत नाही आता त्याला. पण मी त्यांना ही जाणीव करून देणार, काही झालं तर. पण राधा, या सगळ्याचा तुलाही त्रास होतोय. होऊ दे रे, मला काय त्रास व्हायचा ते होऊ दे. पण आता यांना ही जाणीव करून दिल्याशिवाय मी गप्प बसणार. आणि मला खात्री आहे यांना लवकरात लवकर ही जाणीव होईल. सर ॲक्च्युली माझं क्वालिफिकेशन वाईज मी फार मोठ्या पदावर करायला पाहिजे पण मला खूप गरज आहे जॉबची, तर तुमच्या इथे काही होऊ शकेल? बोल लाली. मध्ये काय म्हणत होतं तुझं कोणीतरी मित्र? हा, तो ऑनलाइन टॅक्सीवाला. हा तोच तोच तोच. त्या पत्त्यावर पोच, तुला नोकरी मिळेल. कन जॉब मिळाला, नोकरी मिळालीये. कुठल्या कंपनीमध्ये? पाठवलं तुमच्याकडे. आजपासून ही टॅक्सी तू चालवायची आणि टॅक्सीची चावी ही चावी. VPS कॉलेजला मी 11वीला होते, हे 12वीला होते. अच्छा. तेव्हा आम्ही खो खो खेळत होतो दोघे. नाही, मी खो खो खेळत होते. तुम्ही? मला वाटलं आम्ही दोघेच खो खो खेळायचो. फिरत होतो, राऊंड करताना पकडताना मी पडले. त्यांनी लगेच मग फर्स्ट एड आणलं, फर्स्ट एड लावलं त्यांनी. ते मॅच यांनी. तुम्ही मॅच बघत होता की कुठली मुलगी पडते हे बघत होता? मॅच पाहत होतो. नमस्कार. आपण सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे, झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी, ही नम्र विनंती. आपल्या हाताला गोळी लागली. काय? अरे रावल्या, आपल्या फौजीला आजला गोळी लागली. कधी कधी काय ते घरातले पॅनिक होऊ नये म्हणून तसं सांगतात, पण म्हणजे खोट तसं काय झालं नसेल. पण झालं असेल तर बरं असत. अजिंक्य असं नाही. हाय तच अजिंक्यांना काय बी होणार नाही याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. श्रीहरी, अंजली वहिनी सांगितले ते चुपचाप ऐकायचं. एकदा काही इलेक्शन झालं की नाही माझं काम संपलं बघा, मग माझ्याकडे ये असत. मला येळ मिळेल, तुम्हाला माझ्यासाठी येळ मिळेल का? आणि जर का नाहीच ना मिळाला तर आपण इथलं बुकिंग करू. चालते की? थँक्यू सर. कशाबद्दल? तुम्ही माझ्या आई बाबांच्या चेहऱ्यावर आनंद आणलात. ईशा,
मला माहिती आहे तुम्हाला असं बोललेलं ऐकायला आवडत नाही, पण मी तरी काय करू, मला बोलल्याशिवाय राहवत नाही. तुला फक्त बोलताच येतं का?